नमस्कार मित्रांनो, प्रशांत उमाळे यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आता मी आलो हरिदाच्या घरी आणि आता हरिदादा काय करतोय ते तुम्हाला दाखवतो मी। तर मित्रांनो, हरिदादा मांडव घालतोय, हे बघा, खळ्याला मांडव घालतोय। हा बाबू घेऊन आहे मांजर आणि ही आहे मांजर। तर मित्रांनो, हा जो मांडव घालतोय हा, आता दिवाळी आली आहे आणि काही दिवसाने तुळशी विवाह आहे, त्याच्या तयारीसाठी हरिदादा मांडव घालतोय आणि जवळजवळ मांडव घालून झालेलंच आहे। हे बघा, वरती काटे वगैरे टाकले आहेत। बघा, हा हा खांब इथे खोदून वगैरे हा खा असे खांब उभे करावे लागतात आणि त्याच्यावरती असे वाशे आडवे टाकून त्याच्यावरती काट्या टाकाव्या लागतात। आणि हे काट्या टाकून झाल्यानंतर परत असे आडव्या दोन काटे येणार आणि त्याला मग अशी बांधून घेणार। त्याला काय बोलतात हरिदादा? आपण साकाटा, आमच्या कोकणी भाषेमध्ये त्याला साकाटा बोलतात। साकाटा घालून घेणार म्हणजे ह्याच्या काट्या त्या सरळ आणि लाईनीत व्यवस्थित बसणार आणि त्याच्यानंतर मग सावळीसाठी गवत किंवा झाडाचा फांद्या वगैरे असतात किंवा नारळाच्या फांद्या वगैरे असे टाकतात। तर अजून हे खळं करायचं बाकी आहे, म्हणजे मांडव झाला हे खळं, म्हणजे हे खोदून त्याला लाल माती टाकून वगैरे मग सारवण वगैरे करून खळं तयार करतात। तर आता आपण सध्या बघणार आहे हरिदादा मांडव कसा घालतो ते। हे बघा मित्रांनो, हरिदादा आता साकट्यासाठी काठी बांधली बघा आडवी आहे, ते बांधून घेणार, तो एक कोपरा बांधून घेणार आणि नंतर मग ह्या मधल्या काट्या लाईनीत बांधून घेणार। हरिदादा एकदम म्हणजे फुल घाईमध्येच आहे। असं सांग काहीतरी, कसे बांधावी लागते काय? जेजबेन बनवायला लागतं, आपल्या लग्नाला मांडव नाही पाहिजे, तुळशींच्या सर लग्नाला मांडव पाहिजे। बरोबर। हे हरिदादाची घरघंटी चक्की। हरिदादा छोटासा बिझनेस आहे बघा, आमच्या वाडीतले सर्व डळपं वगैरे इथेच येतात, तांदळाची, परत नाचणी, गहू, परत कॅपलाची छोटे मोठे काही डाळ वगैरे ना, हरिदादाकडे जास्त लोक येतात। छोटी आहे घरघंटी। बाबू हरिदादाच्या मदत करायला आलेला आहे, मांडव घालायला सगळ्या। हां, हरिदादा छोटा भाऊ आहे तो, म्हणजे एकदम खास माणूस आहे हरिदादाचा। तर बलाटण्यातले काट्या वगैरे आणून दिले आहेत हरिदादाला। हे हरिदादाची मुलगी छोटी पेरना, ती बघा काय बनवते, पंती बनवते। हे बघा, लाल मातीची पंती बनवते आणि आता हिने उन्हामध्ये सुकत टाकली आहे। त्यांना असे किती बनवलं? एकच। आणि एक बाबूने बनवलंय ना? बाबू किती बनवले? एकच बन। दाखव कशी बनवली बघू। बाबू गेलाय घरी आणायला। बाबूने पण बनवली आहे, बाबूने बनवून तिला सुकवली, सुकून मस्त वेगळी कडकडीत झाली आणि तिला रंग पण दिला आहे ना बाबू। किती दिवस झाले हिला बनवून? आजच बनवले आणि सुकली पण। अरे बाबू, म्हणजे सकाळी बनवलं। वारी का? आता किती रुपये विकणार तशीच ठेवून घरी पेटवणार, म्हणजे दिवाळीत करायच्या समोर लावणार ना। एकच बनवली तू, अजून बनवू नको? किती बनवणार? एकच एका साईडला एक, दुसऱ्या साईडला एक नको? दरवाज्याच्या दोन साईडला लागणार, घरी बनवलेले आहेत, म्हणजे तू बनव ना स्वतः। म्हणजे बनवलेले सुकूचे, म्हणजे बनवून तयार आहेत आणि सुकवणार आणि नंतर रंग देणार आणि विकणार नाही ना का? आजूबाजूला पण थोडेसे द्यायचे ना, पण ते का चांगली करू लागतात। चांगली करू का? वाईट आहे, दाखव बघू। हे एकदम टकाटक आहे, आता ह्याच्यात अशी वात टाकली कापसाची की काम भारी ना। अजून पण सुकूची आहे, अजून सुकूची आहे, बघू किती विकणार मग नरम। हा व्यवस्थित आहे का? कडक आहे ना, अजून सुकली की होईल व्यवस्थित। हरिदादाला मदत करायला किती जण आले बघा, योगिनी पण आले, बाबू तर पहिल्यापासून आहे। बाबू म्हणजे हरिदादाचा खास माणूस, म्हणजे छोटा भाऊ हरिदादा आणि हरिदाची छोटी पोरगी पेरना, म्हणजे फुल भिजे आहेत आणि एक तिकडे बघा लपून बघते, दिसत नाही, राहून दे तिकडे। स्वित्झर्लंड का लग्न करणार आपण, तुम्ही इकडं कसं मांडव घालतात?
त्याच्या हॉलवर करायचा ए दादा त्याच्या हॉलवर करायचं ना हॉलवर करायचं होय बरा परवाचला अरे पण खरा मोठा वा खरा मोठाचा ना हा खरा मोठाचा तुझ्याहून मोठा लागता तर मांडव घालून झालंय आता हरिदास साकाडा घेतोय बघा हे ही केबल आहे तर साकाडा म्हणजे काय ते तुम्हाला दाखवतो साकाडा कशाला बोलतात ते करायचं तर फटाफट हे बघा असं काट्या बांधून घ्यायच्या आता तर कसं पुढे पुढे विनत झाली ते बघा स्टार्टिंगला असं घट्ट बांधून घ्यायचं प्रत्येक काठी अशी लाईनीत लावून घ्यायची थोडस डिस्टन्स ठेवून बाबू फुल मदत करतो हरिदादाला मनापासून काम करतो बाबू भाऊ मग संध्याकाळ काय हरिदास पार्टी देणार आहे हा दारू नको दारूची पार्टी होणार चिकन देणार आहे आणि काय कोंबडी वडे की भाकरी ने चिकन चिकन लॉलीपॉप भारी भारी आहे रे तुझं विकायला सूप पण देईल तुला कसं साकाटा घेतलाय बघा एका लाईनी तसं बांधत घ्यायचे बांबू म्हणजे बांबू हल्ले नाही पाहिजे आता ही एक साईड झाली अजून ही एक काठी आहे मध्ये ह्याला पण साकाटा घेतला जाय प्लस हा मधचा वाद मध्ये पण घेतली जाणार त्याच्या बाजूला परत ह्या साईडला एक काठी आहे ह्याला पण साकाटा घेतला जाईल परत ह्याला साकाटा घेतला जाईल परत ह्याला लास्ट साकाटा मग मांडव कम्प्लीट होणार नंतर मग त्याच्या सावलीसाठी नारळाच्या झाडाचे फांद्या टाकणार किंवा गवत तर ही बाजू झाली आहे साकाटा घेऊन कम्प्लीट झाली बघा व्यवस्थित काट्या एका लाईनीत लावलेल्या आहेत बघा आता ही मधी काठी आहे या काठीला आता साकाटा घ्यायचा आहे म्हणजे सपोर्टसाठी आहे सर्व पहिला कॉर्नर बांधून घ्यायचा दोन्ही कॉर्नर पहिले बांधून घ्यायचे ही काढ रस्सी काढ व्यवस्थित त्या स्टूलात अडकले स्टूल उचला भावाला घेऊन मी मांडव घातल्याबद्दल पार्टी देणार आणखी पहिल्या राजापूर येथे आम्ही गाडी घेऊन जाणार आहोत हा बाबू काय बोलतो काय खाणार तू एक एक काय रे सोनूचं लग्न आहे ना म्हणून
मांडव घेतलं बाबा आधी तुझा नंतर माझा ना पहिला तुझा तू मोठा की मी मोठो तू किती दहावी मी अजून चौथी तोय बोली काय चुली मग तुझं पोरग कसलो मामा करते वाटत तुझं पोरग काय मामा करतो योगीने बघा मन लावून अभ्यास करत अभ्यास नाही चित्र मोरच काढलंस ना मोर नाही कबूतर वाटत बघू जर चिमणी चिमणी आहे मोर आहे की नाही चिमणी बरोबर आहे काय चिमणीचं नाव काय चिमणी खायच्या जातीची चिमणी कबूतर आता बोलतो कबूतर मासो मळियो वाटत अरे दादा तर मांडव घालून कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो आणि त्याला जास्तीत जास्त मदत केली आहे त्या बाबूने म्हणजे फुल मेहनत करून बाबूने खूप म्हणजे खूप मदत केली हरिदादाला आता हरिदादा याला पार्टी देणार आहे बाबू कुठली पार्टी देणार आहे कसली पार्टी देणार आहे चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप देणार हरिदादा काय बोलतो कुठे जाणार मग इथे घरी बनवणार काय बोलतो बनवतो हरिदादा का तू बनवतो भिक्के दादा बनवता भारी भारी बनवता एकदम म्हणजे काय आज फुल मजा आहे तुझी आहे ना अरे का तुला लॉलीपॉप देणार फुल मजा तर मित्रांनो आमच्या कोकणातली मांडव घालण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे जरूर आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा